वेलकम टू शाश्वत अकादमी पुणे. मी महेश पाटील. आज कंबाइंड ग्रुप बी 2022 चा मेनचा पेपर पार पडला, त्यातील इंग्लिश सेक्शनचा आपण आज डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. जर आपण वर्गवारी केली याच्या 30 क्वेश्चनची, तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल की आउट ऑफ 39 क्वेश्चन्स हे ओकॅबलरीवरती आलेले आहेत. 5 प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत कॉम्प्रेन्शनवरती. उरलेले 16 प्रश्न हे ग्रामरवरती आहे. आणि 9 क्वेश्चन जे आहेत आपले ओकॅबचे जे भाऊ करणारे लोक आहेत त्यांना सांगावं असं वाटतं, जे नोट्स किंवा पुस्तक घेऊन फिरतात. तर एक गोष्ट क्लिअर केली आहे, कारण पुन्हा 9 क्वेश्चन जे आहेत त्यातले 5 प्रश्न हे PYQ कॉपी आहेत, आणि उरलेले 4 प्रश्न हे कॉमन सेन्सचे आहेत. त्यासाठी कुठलंही पुस्तक, कुठलाही क्लास आणि कुठलाही व्हिडिओ न बघितला असता तरी आउट ऑफ 9 करेक्ट येतील. म्हणजे फक्त ओकॅबवरती जास्त भर देणार आहे किंवा ओकॅबला अतिमहत्व देणार सांगा असं वाटतं की PYQ इज द बायबल. ज्यांचा PYQ होल्ड आहे त्याला ओकॅबवरती सहज जमते. त्यामुळे अगदी ओकॅबवरती जास्त महत्त्व देणं आणि ग्रामरला कमी देणं असं करू नका. PYQ इज द अल्टिमेट एम दॅट फायनली MPSC हॅज क्लिअर इट. म्हणजे आपल्याला ते आपल्याला पुन्हा सांगितलं त्यांनी की PYQ होल्ड असला पाहिजे. तर ओकॅबमध्ये काही एवढा कुठली गोष्ट चॅलेंजिंग नाही आहे. सिनॉनिम्सवरती हार्डली एक प्रश्न आणि अँटोनिम्सवरती हार्डली एक प्रश्न आहे, तो एक कॉमन सेन्स आहे, क्लिक होतो आहे. त्यामुळे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स 5-5-10,000 पाठ करणारे हे गुरु यांच्या कामाचा पेपर नव्हता. ज्यांचा PYQ स्ट्रॉंग होल्ड आहे, ज्यांनी व्यवस्थित प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज सॉल्व केलेल्या आहेत, त्यांना आउट ऑफ 30 25 प्लस जाणं सहज सोपा या पेपरमध्ये. हा पेपर अतिशय सोपा किंवा अतिशय कठीण असं नाही, मॉडरेट आहे. काही प्रश्न अतिशय सोपे आहे की अगदी 2-3 सेकंदात तुम्ही मला समजून जातील ते, पण काही प्रश्न असे की थोडे ट्रिकी आहेत. यामध्ये काय बदल केला आहे, तर आयोगाने रिसेंट पॅटर्न जे आहे, म्हणजे जसं ASO 2022 आणि ASO 2023 पेपर झालेला तो स्ट्रक्चर कॉपी केलेला आहे. म्हणजे इथून पुढे होणारे पेपर जे आहेत ग्रुप सी आणि राज्यसेवा मेन्स, त्यांनी एक गोष्ट क्लिअर करावी डोक्यामध्ये की जे रिसेंट पेपर आहेत त्यावरती होल्ड असला पाहिजे. आणि PYQ अगेन आय रिपीट, PYQ ही अशी गोष्ट आहे, ओकॅबचे पुस्तकं, ओकॅबचे व्हिडिओ, त्या पलीकडे पहिली प्रायोरिटी तुमचा PYQ असला पाहिजे. तर आपण क्वेश्चन पेपरचे ए सेटनुसार जाणार आहोत. ए सेटचा पेपर आहे, 51 नंबरचा क्वेश्चन आहे. देर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. बघा, जो एक्सेप्शनल प्रश्न आहे तोच क्लॉथ साईनने बाहेर काढला आहे. म्हणजे रेग्युलर प्रश्न विचारले नाही, अगदी एक्सेप्शन मध्ये एक्सेप्शन. म्हणजे जनरली बघा, बटने जोडलेले वाक्य आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स जे असतात, पण त्याला अपवाद आहे. बटने जोडलेले वाक्य कॉम्प्लेक्स पण असतात, ज्यामध्ये तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. आता जरा वाक्य वाचू आपण. देर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. बट वेप्ट ॲट द न्यूज, पण त्या न्यूज ऐकून रडल्या. रडणारा कोण आहे, तर ते विमेन आहे. तर विमेनबद्दल माहिती देणारा हे वाक्य आहे. हा माझा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, म्हणजे हा माझा रिलेटिव्ह क्लॉज आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपला. हा, दुसरा प्रश्न मग त्याने काय विचारला की चूज द करेक्ट इन करेक्ट. पण इथं आयोग एक गोष्ट रॉंग केलं आयोगाने, त्याने ऑप्शनमध्ये जी गोष्ट चुकलेली आहे त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होण्याचे 100% चान्सेस आहेत. 100% होईल, चान्स नाही. बघा, त्याने म्हटलं रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इन करेक्ट. त्याने विचारला इन करेक्ट विचारलं आपल्याला, ठीक आहे. मग पहिलं वाक्य, द थीफ हिड हिमसेल्फ इन द शेड, बरोबर आहे वाक्य. आणि द थीफ हिड इन द शेड, वाक्य चुकीचं आहे. हा प्रश्न आहे प्रोनाऊनचा, हा प्रश्न आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा. आपण म्हणतो आय इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय टॉट माय सेल्फ, आय आस्क्ड माय सेल्फ, आय सॉ माय सेल्फ इन द मिरर. जी क्रिया स्वतःवर होते तेव्हा आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा आपण वापर करतो. मग यामध्ये द थीफ हिड, मग त्या चोराने लपवलं. काय लपवलं? स्वतःला लपवलं त्याने. कुठे? इन अ शेड. त्याने शेडमध्ये स्वतःला लपवलं. मग त्यामुळे इथं द थीफ हिड, पण त्याने काय लपवलं हे या वाक्यामध्ये क्लिअर होत नाही आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. जर मी असं म्हटलं आय किल्ड लास्ट नाईट, असं वाक्य म्हटलं मी आय किल्ड लास्ट नाईट, पण मी काय किल्ड केलं हे क्लिअर होत नाही आहे. आय किल्ड, मग काय? आय किल्ड माय सेल्फ, आय किल्ड ए व्हॉट एव्हर, आय किल्ड माय फ्रेंड, आय किल्ड वन ऑफ द पर्सन. मग इथं काहीतरी लिहिणं गरजेचं आहे. मग इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येऊ शकतो किंवा नाऊन किंवा प्रोनाऊन इतर येऊ शकतो. म्हणून इथं द थीफ हिड इन द शेड, पण काय ते माहीत नाही, म्हणून वाक्य चुकीचं आहे. आता त्याच्यात आयोगाने गडबड काय केली बघा. मग माझं ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे. मग ए करेक्ट आहे म्हणजे पहिलं उत्तर आहे, पण दुसरं बघा, बी इज इनकरेक्ट हे उत्तर आहे. मग आता लिहावं काय? बी इज इनकरेक्ट लिहावं का ए इज करेक्ट लिहावं? ऍक्च्युली आयोगाने पुढच्या प्रश्नामध्ये बरोबर केलेले आहेत ऑप्शन, ते चुकलं आयोगाचं. कसं? त्याला असं म्हणायचं होतं पहिल्या ऑप्शनमध्ये ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट, असं मराठी सारखं त्याला करायचं होतं. मराठी व्याकरणला असे प्रश्न असतात. पण त्यांनी पुढच्या प्रश्नामध्ये केलेलं आहे करेक्शन, पण हा प्रश्न 100% कॅन्सल होणार. कारण ज्या व्यक्तीला वाटेल की माझं बी इनकरेक्ट आहे तो बी इनकरेक्ट देईल, ज्याला वाटेल की ए करेक्ट आहे तो ए करेक्ट देईल. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सलच होईल. नंबर नेक्स्ट, पण कॅन्सल तेव्हाच होतो मित्रांनो जेव्हा आपण पाठवतो. पण आयोगाचं उत्तर यामध्ये, ऍक्च्युली पहिल्या केला उत्तर ऑब्व्हियसली एक येणार आहे, एक उत्तर असेल, एक पहिल्या किनुसार उत्तर एक येईल. नंबर नेक्स्ट, 53 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, अगदी इझी प्रश्न आहे. तर डीडने प्रश्न विचारला आपल्याला डायरेक्ट इंडायचा. मग डीडने म्हणजे हा यस नो टाईपचा क्वेश्चन झाला. मग आता यस नो टाईपच्या क्वेश्चनमध्ये इफ किंवा वेदर या कंजंक्शनचा वापर होतो. मग डीड हा ऑलरेडी सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करू तेव्हा त्याचा होईल पास्ट परफेक्ट टेन्स.
मग आता पास परफेक्ट टेन्स कुठे बघूया, ही एट सिंपल पास्ट आहे. इथं ही हॅड इटन एनिथिंग हे बरोबर आहे, पण याच्या दोन कंजंक्शन आहे, दॅट आणि वेदर. तिसऱ्या वाक्यामध्ये ही हॅड बीन हा टेन्स बदलला आहे. मग चौथं माझं करेक्ट आहे, ही हॅड इटन एनिथिंग दॅट मॉर्निंग. मग उत्तर माझं चार आहे. नंबर नेक्स्ट, तर 53 उत्तर चार आहे. 55 नंबरचा क्वेश्चन, आय एम ए ग्रामरियन, अतिशय सोपा इझी गिफ्ट आहे. तर आय एम चा टॅग होतो आरंट आय, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे. याच्यात काही एक्सप्लेनेशनची गरज पण नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट आपला कंडिशनचा प्रश्न आहे. कंडिशन चॅप्टर ज्याला माहिती आहे त्याला अतिशय इझी प्रश्न आहे हा. बघा, इफ इट रेन्स वी वुड स्टे इनडोर्स, हा प्रेझेंट टेन्स आहे, पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे होती विल, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य, इफ द थीफ वुड कम इन टू माय रूम आय वुड हिट हिम, इथे वुड आहे आणि इथे वुड आहे. कंडिशनलने जोडलेले वाक्य दोन्ही मॉडेलचे नसतात म्हणून हे चुकीचं आहे. याला करेक्ट कसं होईल, इफ द थीफ केम इन टू माय रूम हा पास्ट टेन्स केम, म्हणजे कंजंक्शनने जोडलेलं वाक्य होईल पास्ट आणि पुढे होईल मॉडेल ऑफ द पास्ट, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य, इफ यू हॅड कम 5 मिनिट्स अर्लियर यू वुड हॅव गॉट अ सीट. आता हॅड कम हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स कंडिशनचा. दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडेल परफेक्शन आहे वुड हॅव आणि पुढे वित्री आहे, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. सो कंडिशनलचं वाक्य करेक्ट आहे तिसरं, पहिलं दुसरं रॉंग आहे. त्याने विचारलं करेक्ट कंडिशनल, ऑनली सी इज माय आन्सर, पर्याय क्रमांक तीन. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे आपला 56 नंबरचा क्वेश्चन. बघा आता ओकॅप सेक्शन, म्हणजे ओकॅपचे पुस्तक आणि यु नो काय नोट्स पाठ करणाऱ्या लोकांना कॅट अँड डॉग लाईफ किती वेळ आलेली आपल्याला, म्हणजे पीवाक्यू जर बघितलं कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स, मग कॅट अँड डॉगचं एक्झिस्टन्स आहे ते लाईफ जर एकत्र जगतायत, म्हणजे कॉन्स्टंटली क्वारलिंग, म्हणजे नियमितपणे भांडण करणारे जे कपल असतात त्याला म्हणतो आपण कॅट अँड डॉग लाईफ, म्हणजेच कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. तर पहिलं अॅनिमल एक्झिस्टन्स नाही आहे, अनकल्चरल लाईफ नाही आहे, निग्लिजेबल एक्झिस्टन्स नाही आहे, परपेच्युअल क्वारलिंग. परपेच्युअल क्वारलिंग म्हणजे काय, एव्हर लास्टिंग कंटिन्युअस न संपणारं भांडण, म्हणजे त्याला म्हणतो कॅट अँड डॉग लाईफ किंवा त्याला म्हणतो कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. तो पर्याय क्रमांक तीन आहे. पण ह्या ओकॅबलरीसाठी कुठलंही पुस्तक किंवा कुठल्याही नोटची गरज नव्हती, ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे पी वाय क्यू. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे. बघा हाही सोपा प्रश्न आहे, त्याने दोन वाक्य दिले आहेत. आता हा नवीन पॅटर्न आहे, मी म्हणतो ना पॅटर्न हे असं कधी नव्हतं, त्याने मांडलं आणि त्याने विचारलं की काय आहे. डू नॉट इन्सल्ट द पुअर अँड लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. तर या वाक्यात त्याने म्हटलं की ऑप्शन दिले तुम्हाला ते वाचा. तर पहिलं वाक्य माझं ऍक्टिव्ह व्हायचं आहे आणि दुसरं वाक्य माझं पॅसिव्ह व्हायचं आहे. यामध्ये इन्सल्ट मेन वर विवन आहे प्रेझेंट टेन्स आणि हे दुसरं वाक्याचं बी प्लस व्ही3 हा प्रेझ पॅसिव्ह आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. तर आपलं होईल पहिलं ऍक्टिव्ह व्हाईस आणि दुसरं पॅसिव्ह व्हाईस. पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे, 57 उत्तर दोन आहे. नंबर नेक्स्ट, पुढचं वाक्य बघा. तर शी कास्ट असाईड ऑल शेम अँड इलोप विथ हर बॉयफ्रेंड. आता हे कास्ट असाईड, जरा तुम्ही पी वाय क्यूला जा तुम्हाला कळेल की फ्रेझल वर्मध्ये कास्टच्या फ्रेझल वर्ब आलेले आहेत, कास्ट असाईड आलेली आहे. आणि जरी तुम्हाला नाही जमली कास्ट असाईड, एखादं कास्ट असाईड करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला ना रिजेक्ट करणे, एखाद्या गोष्टीला ना तुच्छ लेखणे, एखाद्या गोष्टीचा विचार न करणे, कास्ट असाईड. मग ह्या प्रश्नासाठी हे बघा, इथं फरगॉट काय आहे, इथं टॉलरेटेड काय आहे, इथं हे निग्लेक्ट नाही केलं तिने, तिने त्या गोष्टी मनात न घेणे, विचारात न घेणे, म्हणजेच काय रिजेक्टेड, म्हणजे थोडक्यात तिने काय केलं रिजेक्ट केलं. सो शी रिजेक्टेड ऑल सेम अँड इलोप आणि इलोप विथ हर बॉयफ्रेंड, म्हणजे तिने काय केलं कास्ट असाईड करणे म्हणजे रिजेक्ट केलं. समाजामध्ये चालीरीती आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवल्यात आणि तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ती पडून गेली. तो उत्तर त्याचं दोन आहे. नंबर नेक्स्ट, द टेबल इज मेड ऑफ वूड. आता तर वूड क्लिअरली आपण लाकडाबद्दल बोलतोय, मग लाकूड म्हणजे काय, तर हा मटेरियल नाव नाही. पर्याय क्रमांक तीन आहे. याला काही विशेष अभ्यासाची गरज नाही आहे, दॅट इज व्हेरी इझी. पण जर इथं वुड्स असतं तर त्याचा अर्थ झाला असता फॉरेस्ट, मग तो वेगळा नाव झाला असता आपला, कॉमन नाव झाला असता. नंबर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेंटेन्स इज रॉंग ऑर इनकरेक्ट. आता बघा हा असा पर्याय ॲक्च्युली आयोगाला बनवायचा होता जो मिस झाला मागच्या वाक्यामध्ये. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस, दोज प्लुरल आहे, मेसेजेस प्लुरल आहे आणि आर प्लुरल आहे, मग हे वाक्य करेक्ट आहे. दोज प्लुरल आहे, मेसेजेस प्लुरल आहे, मग इज हे चुकीचं आहे, इथं आर पाहिजे होतं, म्हणून बी इज रॉंग. मग ए इज रॉंग, बी इज करेक्ट, चुकीचं आहे. ए इज करेक्ट, बी इज रॉंग, हे माझं उत्तर आहे. दोन माझं उत्तर आहे, बोथ ए एन बी आर करेक्ट नाही, बोथ ए एन बी आर इनकरेक्ट नाही. तर पर्याय क्रमांक दोन हे माझं उत्तर आहे, ए इज करेक्ट अँड बी इज रॉंग. हा नाऊनचा प्रश्न आहे, हा चॅप्टर नाऊनचा आहे, काइंड ऑफ टाईप ऑफ सॉर्ट ऑफ आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे आपल्याला. नंबर नेक्स्ट, व्हाय डीड यू पनिश, व्हाय डीड यू पनिश यू. आता हे जे वाक्य ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे पाल्यांसुरीमधलं, खूप सोपा प्रश्न आहे. इथं डीडने प्रश्नात सुरुवात आहे, म्हणजे माझं पॅसिव्ह व्हाईज आहे, म्हणजे त्याने पॅसिव्ह विचारलाय. तर पॅसिव्ह व्हाईज कशातला होणार आहे, डीडने म्हणजे वॉज वरील खाली. मग इथं जर हा माझा ऑब्जेक्ट जर यू आहे तो सब्जेक्ट होईल, मग इथं वेअर होईल, मग व्हाय वर यू पनिश बाय हिम, पर्याय क्रमांक तीन माझं उत्तर आहे. इथं व्हाय यू वेअर याचा प्रश्न होत नाही, इथं व्हाय वॉज ही, इथं हिचा वापर चुकीचा आहे, इथं हु वॉज, इथं हुची काही गरज नाही आहे.
ते तुम्ही व्हाय वर यू पनिश बाय हिम, पर्याय क्रमांक सी, सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. 61 चं उत्तर 3 आहे. 62 नंबरचा प्रश्न. आता बघा, हे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स दोन दोन हजार पाच पाच हजार पाठ करणारे, चार लोकांना जवळ घेऊन ग्रुप डिस्कशन करणार सांगा असं वाटतं. सिनॉनिम्सवरती हार्डली एक दोन प्रश्न येतो, अँटोनिम्सवरती एक दोन, असे दोन किंवा तीन प्रश्न असतात. त्या तीन प्रश्नासाठी तुम्हाला कॉमन सेन्स जनरेट करायचा आहे. तो कशातनं की 5000 वाचण्यापेक्षा 50 वाचूया, पण तुम्ही ना तुमचं लॉजिक, तुमचं डेव्हलपमेंट करा त्यामध्ये. म्हणजे ट्राय टू यू नो कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँड द थिंग्स, व्यापक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. तर वाक्याच्या सेन्समध्ये तो काय म्हणतो बघा, की इफ इट वॉजन सो ट्रॅजिक इट वुड बी. मग ते एवढं ट्रॅजिक नव्हतं, तर ते काय होतं? मग ट्रॅजिक म्हणजे काय? दुःखदायक. म्हणजेच काय? अतिशय श्लोक, म्हणजे दुःख असलेलं, शोक असलेलं. मग त्याच्या विरुद्ध काय होईल? कॉमेडी, म्हणजेच कॉमिक. मग ते जर ट्रॅजिक नव्हतं तर मग होतं काय? ते कॉमिक होतं. ते मग रिडिक्युलस म्हणजे काय? की हास्यास्पद, ज्याला आपण नावं ठेवू शकतो असं. त्यानंतर फुलिश म्हणजे काय? बिंडोक. आणि हे बघा, इडिओटिक म्हणजेच काय? पुन्हा इडिओटिक म्हणजेच काय? की एखादं गोष्ट, एखादा व्यक्ती काहीतरी इडियट आहे. इडिओटिक म्हणजे सेन्स नसलेलं. मग हे सेन्स नसलेलं. मग आपण तो ट्रॅजेडी आणि कॉमेडी, तर तो मूवी ट्रॅजेडी आहे, हा मूवी कॉमेडी आहे, एकमेकांना ऑपोजिट आहे ते. म्हणजे पर्याय क्रमांक त्याचं होईल 2, म्हणजेच कॉमिक. तर हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, याला कुठले नोट्स किंवा कुठली जेरॉक्सची गरज नाही आहे. ना मनीष, पुढचा प्रश्न आहे. शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. आता हा प्रश्न ॲज इट इज कॉपी आहे कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या त्या डिक्शनरीतनं. आता नीट आहे का? की ओकेफ सेक्शनमध्ये की माझ्या पुस्तकातनं आलं किंवा माझ्या नोट्समधनं आलं, माझ्या क्लासमधलं, असं काही नाही मित्रांनो. जे आहे ते ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे बाय इंग्लिश पीपल किंवा बाय वेल नोन ऑथर्स. तर हा शब्दाचा पाठ करणार. तुम्ही हा प्रश्न वाचल्यानंतर कॉमन सेन्स जनरेट करा की शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ द स्टुडंट्स. जे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ती काय होती? तर तिच्या मनामध्ये काहीतरी आस्था होती, तिच्या मनामध्ये काहीतरी तळमळ होती. मग आता इथं स्ट्रॉंग शब्द होईल कायचा? रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वास असणे. हे काय बरं? मग बघा बरं, काइंड. काइंड म्हणजे दयाळू. पण कन्सर्न हा शब्द फिट बसतो इथं. कन्सर्न म्हणजे त्याशी अतिशय मनापासून त्याशी जुळलेलं असणे. की आय एम वेल कन्सर्न अबाउट द रिझल्ट ऑफ माय स्टुडंट. माझ्या स्टुडंटचा रिझल्टसाठी मी खूप कन्सर्न आहे, म्हणजे त्यामध्ये मी स्वतःला ओतलेलं आहे, मी त्याशी निगडीत आहे, त्याशी कन्सर्न आहे. तर ह्या शब्दाचा ॲक्च्युअल मिनिंग पाठ करण्यापेक्षा कॉमन सेन्स जनरेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे याला कुठली नोट्स किंवा काही नाही. पीवाय क्यू अंडरस्टँडिंग मोर बेटर. उत्तर 2 आहे याचं. नंबर 64 नंबरचा क्वेश्चन. आर्टिकलचं आहे, थोडं ट्रिकी आहे, मॉडरेट आहे, इझी पण नाही, टफ पण नाही. ही इज अ बायोलॉजिस्ट. ए बायोलॉजिस्ट आर्टिकल ए. दुसरं, म्युझिक इज द फूड ऑफ लव. आता इथं तुलना केलेली आहे. आपण म्हणतो ना शेक्सपियर, म्हणजे आपण म्हणतो की कालिदासा वॉज द शेक्सपियर ऑफ इंडिया. मग काय म्हणताना, म्युझिक इज द फूड ऑफ लव. मग त्याने फूड ऑफ लव त्याने तुलना केलेली आहे की म्युझिक हे खरंच प्रेमाचं एक फूड आहे. मग तुलना जर केलेली आहे त्याने, तर आर्टिकल दच वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे, आर्टिकल ए अँड द. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट फ्रेज फ्रॉम द अंडरलाईन. आता त्याने करेक्ट फ्रेज विचारली आहे. इनडिफरंट म्हणजे त्याने म्हटलं की स्ट्राईक इज अ पर्सन. आता स्ट्राईक, आता कोणी म्हणलं की माझ्या पुस्तकातनं किंवा माझ्या टीचिंगमधनं आला, तसं काही नाही मित्रांनो. स्ट्राईक हा जवळजवळ 7 ते 8 वेळा विचारलेला प्रश्न आहे. स्ट्राईक म्हणजे स्थितप्रज्ञ, म्हणजे असा व्यक्ती ज्याला सुख आलं आणि दुःख आलं दोन्ही गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत नाही, तो तुमचा महेंद्रसिंग धोनी. जिंकला तरी तो सेम असतो, हरला तरी तो सेम असतो. म्हणजेच कोण व्यक्ती तो? इनडिफरंट टू पेन ऑन प्लेजर. ॲज इट इज कॉपी. हा किती वेळा डझनभर झाला असेल आता एक वेळास. बघा पुढचा प्रश्न, कॉम्प्रिहेन्शनचा. कॉम्प्रिहेन्शन खूप सोपं आहे, ॲज इट इज कॉपी पेस्ट केला आयोगाने कर्नाटका फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा. पण खूप सोपं आहे. कॉम्प्रिहेन्शन सांगण्याचा प्रयत्न करतो की तो काही ॲनिमल्स हे खरोखरच डिझास्टरस आहे आपल्याला, त्यामुळे त्यांना मारलेच पाहिजे. काही मात्र असे आहेत लविंग आहे, अफेक्शनेटली आहे, की त्यांच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांना आपण दयामाया दाखवली पाहिजे. असा पॅसेज आहे. दोन पॅराग्राफ आहे, म्हणजे दोन आयडिया याच्यामध्ये. एक की ॲनिमल्स काही क्रूर आहेत, काही चांगले आहेत, त्यांच्यावरती प्रेम करा. अतिशय सोपा पॅसेज आहे, म्हणजे इझिली तुम्हाला 5 out of 5 येणे अपेक्षित आहे याच्यामध्ये. तर बघा 66 नंबरचा प्रश्न आहे. त्याने म्हटलं की द ॲनिमल सर्विंग ह्युमन बिंग्स आर व्हेरी क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड्स. तर त्याला कुठला शब्द विचारला त्याने? सो व्हेरी क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड्स, जर तुम्ही पॅसे वाचला तर होट्स म्हणजे जमात होते, ग्रुप होतो. पेट्स म्हणजे लाडके, आपले प्रिय प्राणी होतात. डिसिपल्स म्हणजे अनुयायी होतात. सो कॉम्रेड्स शब्द वापरला. कॉम्रेड्स म्हणजे सह तुमच्याबरोबर असलेले लोक, तुमच्या ग्रुपमध्ये असलेले लोक, तुमच्या सहवासात असलेले. तर उत्तर 2 आहे 66. 67 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याने सोशियबिलिटीचा मिनिंग विचारला. सोशियबिलिटी आपल्या पॅसेजमध्ये शब्द आहे. मग सोशियबिलिटी काय? स्प्रेडिंग द आयडिया ऑफ कल्चर, अजिबात नाही. कन्सिडरिंग ऑल द ॲनिमल्स, बाकीचे पर्याय अगदी कॉम्पिटेटिव्ह पण नाही आहे. त्यामुळे इन्क्लायनेशन टू बी फ्रेंडली, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे प्रेमाने किंवा सामाजिक विमुख होणे म्हणजे सोशियबिलिटी. दॅट इज सेकंड. सो 67 उत्तर 2 आहे. 68 नंबरचा क्वेश्चन आहे. करेक्ट सेंटेन्स त्याने विचारलं होतं. आता तुम्ही जर बघितले, वाचले तुम्ही वाक्य, तुम्हाला लगेच कळतील की इलिमिनेट करून. तर पर्याय क्रमांक आपला 4 म्हणजे ABD उत्तर आहे. ABD 68 उत्तर 4 आहे. 69 नंबरचं क्वेश्चन घेऊया. त्यात पुन्हा त्याने विचारलं की करेक्ट कुठलं आहे. तर पुन्हा बघा, तुम्ही इलिमिनेट केला ऑप्शन, तुम्हाला लगेच कळेल की काय उत्तर आहे.
तर पर्याय क्रमांक आहे ए आणि बी. ए बी कारण सी मध्ये त्याने काय डिवोटिंग देमसेल टू द गॉड हे जरा याचा काही उल्लेख नाही आहे पॅसेजमध्ये, त्यामुळे उत्तर आहे माझं 1, 69. 70 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याने म्हटलं याचा सिनॉनिम काय ॲनिलिएट. आता बघा पी वाय क्यूला जा ॲनिलेशन किती वेळ आलेला आहे. पी वाय क्यूला ॲनिलेट म्हणजे काय, मुळासकट एखादी गोष्ट डिस्ट्रॉय करणे, संपवणे, तोडून टाकणे. डू अवे विथ म्हणजे आपण म्हणताला की पुन्हा डिस्ट्रक्ट करणे, डिस्ट्रक्शन करणे, म्हणजे त्याला काय उत्तर आहे. मग त्याला उत्तर आहे एक्स्टर्मिनेट. एक्स्टर्मिनेट म्हणजेच काय, एखादी गोष्ट मुळासकट तोडून टाकणे. सो पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपला आर्टिकलचा प्रश्न आहे. हा नेहमी आलेला, नेहमी रिपीट होतो. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, आयरन इज अ यूजफुल मेटल, वॉट एव्हर नेहमी येतो, त्यामुळे याला काही विशेष नाही आहे. हा हे वाक्य जे तिसरं आहे, ॲज इट इज ग्रुप बीचं कॉपी आहे सीचं 2022. त्याने विचारला इनकरेक्ट आणि इथे गडबड केलेली आयोगाने. द सिल्वर इज अ प्रेशियस मेटल, इथं द ची गरज नाही, वाक्य चुकीचं आहे. ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटीची गरज नाही आहे, इथं इन ए युनिव्हर्सिटी पाहिजे, हे चुकीचं आहे. ही वॉज ॲबसेंट फॉर द लास्ट टू डेज, फॉर द लास्ट टू डेज ना, इथं वॉज चुकीचं आहे, इथं पाहिजे हॅड बीन, कारण गेल्या 2 दिवसापासून तो ॲबसेंट आहे. मग हे चुकीचं आहे. एबीसी तिन्ही वाक्य चुकीचं आहे, इथं कुठंच ऑप्शन नाही आहे एबीसी, त्यामुळे हा प्रश्न बाद होईल. आता त्याचं आयोग काय उत्तर देत आहे त्या आयोगालाच माहिती आहे, कारण त्याचं उत्तर तो ए सी पण नाही आहे, तो ऑप्शन ए बी, ए बी देऊ शकतो आहे किंवा बी देऊ शकतो, व्हॉट एव्हर, आयोगाचं वेगळंच उत्तर असणार आहे. पण हे तिन्ही वाक्य चुकीचे आहे, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इनक्रेड विचारलाय त्याने की इट इज नथिंग एल्स दॅन, इट इज नथिंग एल्स बट. बघा, नथिंग एल्स, एनिथिंग एल्स, एव्हरीथिंग एल्स, नंतर वाक्यात बटचा वापर होतो, दॅनचा होत नाही. पी एस आय 17 ॲज इट इज कॉपी प्रश्न आहे हा. पी एस आय 2017 चेक करून घ्यावे. तर उत्तर माझं ओनली बी इज करेक्ट. त्यांनी इनकरेक्ट विचारलं आहे. सो ए इज करेक्ट, बी इज, बी ए इज इनकरेक्ट आणि बी इज करेक्ट, हे माझं उत्तर आहे. सो ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट. पुढचं ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट, हे उत्तर नाही आहे माझं. सो माझं बी उत्तर करेक्ट आहे, म्हणजे बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर 72 उत्तर आहे 1. 73 माझा क्वेश्चन बघा पुढचा. त्याने म्हटलं तर फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आता याच्यात आय शॅल से दिस ऑन हर फेस टू हर फेस. बघा, से समथिंग टू हर फेस असतं, हा प्रेपोजिशनचा प्रश्न आहे. हा प्रेपोजिशन प्रश्न आहे, पण हा प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे. ज्याला माहिती आहे से समथिंग ऑन फेस नसतं, मी तोंडावरच बोलेल त्याच्या, तोंडावर, ऑन म्हणजे वर, तर तसं नाही आहे. से समथिंग टू समबडीज फेस असतं, से समथिंग टू फेस. सो बी इज करेक्ट. सो बी म्हणजे पर्याय क्रमांक असेल 4. उत्तर माझं 4 आहे, बी इज करेक्ट. नंबर नेक्स्ट. आता यामध्ये बघा, जर आपण एक स्टडी करूया मित्रांनो, याच्यात थोडी गडबड होऊ शकते, हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. इथं म्हटलं त्याने इनकरेक्ट विचारलाय. मग आता याच्यातलं इनकरेक्ट कुठलं आहे, तर पहिलं इनकरेक्ट आहे, ए इज इनकरेक्ट. मग ए इज इनकरेक्ट हे माझं उत्तर झालं, ए इज इनकरेक्ट हे माझं उत्तर झालं आहे. पण दुसऱ्या बाजूने हे पण उत्तर होत आहे की बी इज करेक्ट, त्यामुळे याला काही सेन्स नाही आहे. हा प्रश्नसुद्धा कॅन्सल होईल. आयोगाने इथं इथं गडबड केली की इथं ॲक्च्युली ऑप्शन जे आहे ना ते असे तोडायचे होते, त्याला असे बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, त्यामुळे त्याच्यात 2 उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 3 पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 पण आहे. तर माझा असा अंदाज आहे, अंदाज नाही आहे, सांगतो मी तुम्हाला, तो उत्तर बी देईल. तो म्हणजे करेक्ट दिला आधी, बी म्हणजे पर्याय क्रमांक तो 4 देईल, आणि नंतर मग आपण त्याला हॅश करूया, कॅन्सल करूया. पण हाही अजून एक प्रश्न आहे की जर तो इनकरेक्ट विचारतो आहे वर, तर त्याने करेक्टचे स्टेटमेंट दिले नको पाहिजे. हाही एक वेगळा एक कॉन्ट्रास्ट होऊ शकतो, तर प्रश्न कॅन्सल होईल हा. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे बघा. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे हा. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय, तर प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस. हा जो विचारला आहे, प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असतो, तो असतो ॲमिझारवाला, ॲमिझार प्लस V4 म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, म्हणजेच प्रेझेंट फॉर्म असतो तो प्रोग्रेसिव्हचा. पण हा परफेक्ट कंटिन्यूअस आहे, त्यामुळे परफेक्टचा हा असतो प्रोग्रेसिव्ह फॉर्म. म्हणजेच पर्याय क्रमांक काय माझं 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, 75 नंबरचा क्वेश्चन. आता हे बघा, हे कॅरी आउट कुठल्या पुस्तकातली, कुठल्या नोट्स, कुठला क्लास, काही नाही, पी वाय क्यू ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. कॅरी आउट किती वेळ आलेले, कॅरी ऑन, कॅरी अवे. आता 2022 पेपर झालेला, 2020 ॲड होती, त्यामध्ये कॅरी ऑन आलेला आहे, कंटिन्यूला कॅरी ऑन. त्या 4 पर्यायमध्ये कॅरी आउट आहे, कॅरी आउट तर किती वेळ आलेला ऑलरेडी. तर सबॉर्डिनेट डॅश द ऑर्डर ऑफ देअर सुप्रियर्स, तर कॅरी आउट. कॅरी आउट म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्झिक्यूट करणे, आणि एक्झिक्यूट करणे म्हणजे काय, अंमलबजावणी करणे, अंमलबजावणी करणे, कॅरी आउट, कॅरी आउट द ऑर्डर्स. मग ऑर्डर म्हटलेला आहे, मग ऑर्डर एखादी काय करतो आपण, त्याची अंमलबजावणी करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याच्यावरती. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे बघा. हा नाऊनचा प्रश्न आहे. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे द डॅमेजेस टू माय स्कूटर अँड डॅमेज टू द स्कूटर. बघा, डॅमेजेस आणि डॅमेज म्हणजे खूप फरक आहे. डॅमेज
हे उत्तर नाही आहे, उत्तर ए आहे. डॅमेज म्हणजे काय? नुकसान. डॅमेज की माझा माझा कारचा ॲक्सिडेंट झाला आणि खूप डॅमेज झालं माझं ती कार, तर हा झालं नुकसान. आणि डॅमेजेस म्हणजे काय? नुकसान भरपाई करणे, कॉम्पेन्सेशन करणे, कॉम्पेन्सेशन पे करणे, त्याला आपण डॅमेजेस म्हणतो. मग आपलं उत्तर ओनली ए. ओनली ए म्हणजे बघा, आता इथं ए इज इनकरेक्ट नाही, इथं ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, हे उत्तर आहे तीन. त्यानंतर इथं बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट, बोथ ए अँड बी हे होणार नाही, तर पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे. ठीक आहे, तर हे जे पर्याय आता बनवलेले आयोगाने, हे पहिल्यांदा असे दिसतात आपल्याला इंग्लिशला, आधी असे नव्हते. मग हाच फॉर्म आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आता येणाऱ्या मेन्सला, ग्रुप सी किंवा ग्रुप बी. तर पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे 76 77 नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्याला. आता हा प्रश्न आहे होमोफोनचा आणि हा नवीन पॅटर्न त्याने आणलेला आहे ए एस ओ 2023 तोच त्याने कॅरी केला पुढे. तर बघा, दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन. बघा, बेल ऑफ कॉटन असतं, बेल ऑफ कॉटन म्हणजे कॉटनच्या त्या गड्ड्या, त्या बेल ऑफ कॉटन असतात, त्यामुळे हा बेल्स बरोबर आहे शब्द. दुसरं, ही वॉज रिलीज ऑन बेल, ही वॉज रिलीज ऑन बेल, बरोबर आहे बेल, बेलवरती त्याला बाहेर काढणं ही बेलच त्याला बरोबर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचं बघा, पुढचं शब्द आहे की द प्यून रिंग्स द बेल ॲट 5 PM. इथं बेल चुकीचं आहे, प्यून जी रेल रिंग करतो बेल ती ही बेल आहे, त्यामुळे बेल 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 उच्चार असलेले सेम त्याने विचारलेले आहेत, तर सी रॉंग आहे. मग सी रॉंग आहे म्हटल्यानंतर हा बघा, हा सी गेला इथून, हा इथं सी गेला. मग पर्यायक्रम काय माझं उत्तर? तर पर्यायक्रम ए आणि बी, ए अँड बी म्हणजे पर्यायक्रम दोन, हे उत्तर आहे माझं. नंबर नेक्स्ट, 78 नंबरचा क्वेश्चन. हा अतिशय सोपा आणि हे गिफ्ट होतं पुराणा, नाऊनचा प्रश्न आहे. कझन नंतर कधी ब्रदर आणि सिस्टर येत नाही, म्हणजे ओनली बी इज करेक्ट आहे. मग ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक, हे माझं उत्तर आहे. त्यानंतर ए इज करेक्ट, बी इज इन, हे रॉंग आहे. तो पर्याय क्रमांक आहे माझा एक, म्हणजे 78 उत्तर आहे एक. नंबर नेक्स्ट, 79 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये म्हटलं बघा की लेझिस फेअर, आता एक काम करा, पी वाय क्यू घ्या, त्यात बघा लेझिस फेअर ऑलरेडी विचारलेला आहे. यासाठी वेगळं काही गरजेचं नाही आहे की लेझिस फेअरसाठी. लेझिस फेअर म्हणजे काय? तुम्ही 1991 पॉलिसी वाचली असणार इकॉनॉमीमध्ये, त्यामध्ये लिबरलायझेशन वाचलं तुम्ही, ते उखाजा काहीतरी मराठीमध्ये म्हणतो आपण ते, तर त्यामध्ये गव्हर्नमेंटने लेझिस फेअर केलं. लेझिस फेअर केलं म्हणजे काय? फ्रीडम दिलं, स्वातंत्र्य दिलं, काही करार करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू सेल युअर प्रोडक्ट इन द वर्ल्ड, यू कॅन गो एनिव्हर अँड कॅन हॅव युअर बिझनेस, दॅट इज लेझिस फेअर. मग नॉन इंटरफरन्स ऑफ द गव्हर्नमेंट इन द ट्रेड, ट्रेडमध्ये बिझनेसमध्ये कुठलाही इंटरफरन्स नसेल त्याला म्हणतो आपण लेझिस फेअर, पण हे कॉपी पेस्ट आहे. नंबर नेक्स्ट, 80 नंबरचा क्वेश्चन. हा प्रश्न जरा हटके होता आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. हा पुन्हा होमोफोनचा प्रश्न आहे. विंड 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 विचारला त्याने. द रोड वाइंड्स अप द माउंटन, माउंटनला वाइंड्स अप करतो म्हणजे माउंटनला असा असा वेढा घालतो तो, हा रोड हा झाला तो विंड्स अप. जसं द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन, वाइंडिंग डाऊन म्हणजे समाप्तीकडे आलेला आहे. अँड नंबर नेक्स्ट, ही स्टील ट्राईंग टू गेट द विंड बॅक, गेट हिज विंड बॅक म्हणजे तो ट्राय करतो की त्याची ब्रीथ पुन्हा येईल. मग आता इथं बघा, एक कॉमन सेन्स सांगतो यामध्ये. सपोज हे हे हा प्रेझेंट टेन्स आहे, वाइंड्स अप प्रेझेंट टेन्स आहे हा. मग मला एवढं माहिती की इथं प्रेझेंट टेन्स येणार आहे, सगळीकडे प्रेझेंट टेन्स आहे. दुसरं, वॉज नंतर हा बिफोर आहे म्हणजे पास्ट टेन्स येणार आहे. मग इथं केम हा पास्ट आहे, आता तर ट्विस्ट हा प्रेझेंट आहे म्हणून हा ऑप्शन बाद झाला. इथं कन्क्लूड्स हा प्रेझेंट आहे, हा पण ऑप्शन बाद झाला. मग हा ऑप्शन अपेक्षित आहे, ट्विस्टेड किंवा केम. आता इथे या, हीज हिज नंतर नाऊन येतो शिकलो आपण, पदेसून ॲडजेक्टिव्हचं नाऊन येतो, माय अवर युअर, मग इथून नाऊनची अपेक्षा आहे. मग ब्रीद हा जो हा नाऊन आहे आणि ब्रीद ई वाला हा वर्ब आहे, याच्यावरनं तो कॉमन सेन्सचं पण उत्तर येत होतं. पण हे बघा, इथं वाइंड्स म्हणजे टर्निंग, टर्न्स करतात ते ब्रिंग करत नाही, इरिटेट करत नाही रोड, किंवा रॅप करत नाही ते काही गुंडावत नाही किंवा ते ब्रिंग करत नाही. तो पर्याय क्रमांक एक आहे. दुसरं, कम टू अन एंड, ऑब्विसली त्याचं उत्तर आहे त्याचं. आणि ब्रीथ म्हणजे तुझा श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, श्वास, मा ब्रीथ, पर्याय क्रमांक एक उत्तर आहे. बघा, जनरल ऑब्झर्वेशन असे पेपरचे की त्यांनी जे पॅटर्न बदलले त्यामध्ये जे चार पर्याय त्यांनी बदलले थोडे, त्यामुळे इथून आपल्या जे टेस्ट पेपर असणार आहेत म्हणजे ग्रुप सी किंवा राज्यसभा मेन्सच्या, तर त्या मी तशाच डिझाईन करणार आहे. महत्त्वाचं, ओके ऑफ द जास्त बाऊ करू नका, पी वाय क्यू इज द की आणि हाफ ऑफ द रिमेनिंग इज ऑल अबाउट युअर कॉमन सेन्स. त्यामुळे 10,000 आणि 5,000 पाठ करू नका. सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स अजिबात नांदी लागू नका, कारण त्यावरले हार्डली 1 ते 2 प्रश्न येतात आणि ते कॉमन सेन्सचे सॉल्व्ह केले जाऊ शकतात. ग्रामर त्याने सेक्शन काही भाग खूप डिफिकल्ट आणि काही भाग खूप इझी विचारलाय, त्यामुळे तुम्ही पॅरलली असला पाहिजे तिथं. त्यामुळे टेस्ट पेपर इज द की, टेस्ट पेपर आणि पी वाय क्यू ज्याला जमलेत त्याला सहज या पेपरमध्ये 25+ जाऊ शकतात. ॲव्हरेज जर म्हटलं तुम्ही तर 20+ या पेपरमध्ये येणं अपेक्षित आहे. बिलो 20 इज आय थिंक इट इज अ अलार्मिंग बेल. थँक्यू.